हेलो, वेलकम यू गाइस, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। ओके, तो चलिए यहाँ पे बात करेंगे हम बीएमसी मुंबई में स्टाफ नर्स की जगह निकली थी। ओके, बीएमसी मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका मराठीमध्ये आणि सार्वजनिक आरोग्य खातं जे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये, तिथे स्टाफ नर्स या पदासाठी वॅकन्सी आल्या होत्या। ओके, कधी आल्या होत्या वॅकन्सी? हे 8 मार्च ते 21 मार्चपर्यंत आपल्याला अर्ज भरण्यासाठी, म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठी वेळ दिला होता। ओके, ठीक आहे। आणि त्यानुसार, कारण इथे एक्झाम झाली नाही, कारण यांचं होतं की 90% हे जागा जे बीएमसीचे जे नर्सिंग कॉलेज आहे त्या कॉलेजेसमधून, त्या स्कूलमधून जे ज्या मुलांनी GNM केलेलं आहे या मुलींनी, त्यांना प्राधान्य होतं 90% जागेवर। ओके, आणि 10% हे आउटसाइडर होते। ओके, आउटसाइडर, ओके, म्हणजे कुठल्याही संस्थेमधले, ओके, अदर दॅन बीएमसी। ओके, त्यासाठी 12/7 ते 18/7 गुणवत्ता यादी आणि छाननी करून, ओके, तात्पुरती हे होऊन दिनांक 24/7 ते 8/8 मधामध्ये, म्हणजे 24 जुलै 2023 ते 8 ऑगस्ट 2023 कुठल्या इथे कस्तुरबा रुग्णालय, जे कस्तुरबा हॉस्पिटल आहे, तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं। इथे एक लिस्ट लावली आणि ह्या लिस्टनुसार इथे व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं। आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, ओके, म्हणजे जे उच्च गुणवत्ताधारक जे विद्यार्थी होते, म्हणजे मेरिट लिस्ट आपल्याला निवड यादी प्रसारित करण्यात येत आहे। ओके, कुठल्या पदासाठी? स्टाफ नर्स। ओके, तर याच्यामध्ये काय मिळालेलं आहे की ज्यावेळी स्टाफ नर्स या पदाकरिता ज्यावेळी अंतिम निवड यादी बनवायची होती, त्यावेळी शासन निर्णय, शासन परिपत्रके, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसारित केलेली परिपत्रके, जाहिरात, नमूद, रिक्त पदे, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, निवडीचे निकष आणि अटी शर्तीनुसार तयार करण्यात आलेले। ओके, त्यांनी स्पष्ट केलेले आहे की कुठल्या कुठल्या नियमानुसार ही लिस्ट बनवली। ओके, त्याच्यानंतर त्यांनी हे म्हटलेलं की निवड यादीमध्ये, अंतिम निवड यादीमध्ये जरी तुम्हाला नाव दिलेलं आहे, पण पदभरतीच्या वेळी जर कुठल्याही टप्प्यामध्ये तुम्हाला जर अटी आणि शर्ती तुम्ही शासन निर्णयानुसार अपात्र जर ठरलास, या निदर्शनास जर आलं, तर तुमची निवड रद्द करण्यात येईल असंसुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे। ओके, त्या अनुषंगाने त्यांनी काय सांगितलेलं आहे की जागा होत्या जवळपास, किती जागा होत्या? ओके, 90% हे कुठून? महानगरपालिकेच्या शाळेमधून, म्हणजे स्कूल, नर्सिंग स्कूलमधून पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी। ओके, एकूण 360 रिक्त पदासाठी 287, ओके, दॅट मीन्स 276 सर्वसाधारण, 1 खेळाडू, 10 दिव्यांग, अशा पद्धतीनं जे उच्च गुणवत्ताधारक जे पात्र उमेदवार होते त्यांची अंतिम निवड यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे, ती बघू। ओके, त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातील 360 रिक्त पदापैकी समांतर आरक्षणात खेळाडू 16, प्रकल्पग्रस्त 17, भूकंपग्रस्त 7 आणि पदवीधारक अंशकालीन ते 36, एकूण 76 पदं होते। हे उपलब्ध न झाल्याने सदर पदे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारातून गुणवत्तेनुसार भरण्यात येत आहेत। ओके, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे काय, बघा, जे समांतर आरक्षणामधले बघा आता, हां, कारण आजच DMARची निवड लिस्ट लागलेली आहे आणि मी त्यामध्ये याचासुद्धा हे केलेलं आहे की अंशकालीन जे आहे, अंशकालीन जे उमेदवार आपल्या नर्सिंगमध्ये आहेच नाही। ओके, त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त, खेळाडू, जर समजा खेळाडू आपल्या 100 जागा आहे खेळाडूच्या आणि फक्त DMARनी 50च DMARला मिळाले, तर 50 हे वॅकंट आहे, हे वॅकंट न ठेवता त्यांना ओपनमधून हे फॉर्म भरावे, म्हणजे हे जागा भराव्या लागतील, असंच यांनी इथं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं। ओके, तर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन अशी 76 पदे होते, ते उपलब्ध न झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येत आहे। ओके, लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, 54 जागा होत्या त्या माजी सैनिकाच्या होत्या, एक्स सर्व्हिसमॅनच्या, अनाथाच्या 6 होत्या, दिव्यांगाच्या 13 होत्या, तर 73 पदे उमेदवार उपलब्ध न झाल्याने शासन निर्णयानुसार रिक्त ठेवण्यात येत आहे। ओके, बघा, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की शासन निर्णयानुसार, मी तुम्हाला आतासुद्धा सांगतो की अंशकालीन जागा स्पोर्ट्समॅन, ओके, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जागा एवढ्या तुमच्या डेफिनेटली कन्वर्ट होतील आत्ता लवकरात लवकर, जर तुम्ही जर DMARचे ॲस्पिरंट आहात आणि ॲप्लिकेशन कराल आणि त्यांच्या दन, कारण त्याच्याविषयीसुद्धा मी दुसरा व्हिडिओ बनवेल, पण यामध्ये हे सांगायचं आहे की एवढ्या विद्यार्थ्यांचं हा याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे
की याच्यामध्ये काय दिलेलं आहे, पहिला जो व्यक्ती आहे ओके हे बघा याच्यामध्ये तुम्हाला कळतं खुल्यामधून यांनी घेतलेलं आहे ओके. यामध्ये काय दिसते बघा, याच्यामध्ये 200 कॅन्डिडेटपर्यंत खुला सर्वसाधारण ओके. त्यानंतर खेळाडू उमेदवार उपलब्ध नसल्याने खुला वन ओके, याच्यातून एक घेतलेला आहे. अशा पद्धतीनं खेळाडू उमेदवारांना घेतलेला आहे. त्यानंतर खेळाडू झाल्यानंतर त्यांनी घेतलेला आहे प्रकल्पग्रस्त, खुला प्रकल्पग्रस्त उमेदवार नसल्याने खुल्यातून याला पण घेतलं, कुठलीही असो त्याच्यातून खुल्यातून घेतलेलं प्रकल्पग्रस्त. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तसुद्धा त्यांना नाही मिळाले त्याच्यामुळं खुला भूकंपग्रस्त. त्यानंतर मग अंशकालीन खुला पदवीधर अंशकालीन उमेदवार उपलब्ध नसल्याने ओके. अशा पद्धतीने 287 जागा त्यांनी याच्यातून घेतलेल्या आहे खुल्यामधून ओके. 287 जागा ओके, जसं की मी स्टार्टिंगला म्हटलं होतं त्या पद्धतीनं 287 जागा हा खुल्याच्या ओके पर्टिक्युलर कॅटेगरी आणि याच्यानुसार. त्यानंतर तुम्हाला हे दिसतंय की अनुसूचित जाती ओके, म्हणजे सॉरी अनुसूचित जमाती म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी ओके. एस सीसाठी 90% अंतर्गत किती जागा होत्या, 34 जागा होत्या. 30 उच्च गुणवत्ताधारक पात्र उमेदवाराची लिस्ट तुम्हाला खाली दिसते ओके. 34 एक पद समांतर आरक्षणमध्ये प्रकल्पग्रस्त एक, पदवीधर 3, अशा पद्धतीने 5 उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर पते अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार भरण्यात आलेली आहे ओके. आणि तसेच 4 जे माजी सैनिक समांतर 4 जे उपलब्ध झाल्याने हे शासन निर्णयानुसार रिक्त ठेवण्यात आलेले आहे 4 पदं, म्हणजे त्यामुळे किती झाले ओके 34 त्यांनी 4 जे होते ते एक्सर्विसमॅन होते आणि 30 जे होते ते नॉर्मल होते, तर 30 त्यांनी भरलेले आहे. बघा याच्यामध्ये सर्वसाधारण, त्याच्यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती सर्वसाधारण झाल्यानंतर तुम्हाला पदवीधर खेळाडू आणि हे याच्यातून त्यांनी बाकी याच्यातून भरलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी ओके, याच्यामध्ये एस टीचा ओके. एस टीमध्ये जागा किती होत्या, 14 जागा होत्या. 14 लोकांनी त्यांनी जागा भरलेल्या आहे, कारण 2 जे उमेदवार ते एक सर्व्हिसमॅन होते, बाकी सगळे त्यांनी भरलेले आहे ओके कन्वर्ट करून ओके. तुम्हाला सांगायचं उदाहरण म्हणजे की हे असं पद्धतीनं पण DMER व्हायला पाहिजे होतं, मे बी गलती झाली असेल तर तुम्ही त्या चुका त्यांच्या लक्षात आणून द्यायच्या ओके. त्यानंतर विजेच्या बघा, विजेच्या 10 जागा होत्या ओके. विजेच्या किती जागा होत्या, 90 अंतर्गत 10 जागा होत्या. 10 जागा भरत आहे, 1 जी जागा होती ती एक सर्व्हिसमॅनची होती, ती रिक्त ठेवत आहे ओके. हे बघू शकता तुम्ही विजेचं अशा पद्धतीनं आणि विजेचं ओके. विजे झालं, त्याच्यानंतर आहे भज बी म्हणजे NTB, याच्यामध्ये तुम्ही NTBच्या 3 जागा होत्या, 3 जागा त्यांनी भरल्या आहेत त्यामध्ये ओके. बघा NTBच्या नंतर आहे NTCच्या काहीतरी 5 जागा होत्या, तर 5 जागा भरल्या. त्याच्यानंतर NTDच्या जागा 3 होत्या, 3 जागा भरल्या त्यांनी. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBCच्या किती जागा होत्या, 3 जागा होत्या, 3 जागा त्यांनी भरल्या. त्याच्यानंतर त्यांनी याच्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, या OBCच्या जागा किती होत्या, OBCच्या जागा होत्या 94 ओके. 94 जागापैकी 80 जागा त्यांनी भरलेल्या आहे. 80 कशा जागा भरल्या बघा, 94 पैकी 5 हे प्रकल्पग्रस्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन 8, असे 19 पदे उमेदवार उपलब्ध नसल्याने हे इतर मागासवर्गीय प्रवर्ग सर्वसाधारण उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार भरण्यात आलेले आहे ओके ठीक आहे. त्याच्यानंतर 14 उमेदवार कशातले होते, एक सर्व्हिसमॅन, 14 मायनस केले, 94 80 गेले, 14 उरले, 14 एक सर्व्हिसमॅन, त्यांनी किती 90 जागा इथे भरलेल्या, 80 जागा भरलेल्या आहे ओके. 80 तुम्हाला दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यानंतर शेवटी ओके हे बघा, इतर मागासवर्गीय खेळाडू उपलब्ध न झाल्याने त्यांनी डायरेक्ट त्यांनी हे भरलेले आहे ओके ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे EWSच्या जागा किती होत्या, जवळपास जागा होत्या 61, त्यामधून 52 भरलेल्या आहे आणि बाकीच्या 9 ज्या जागा होत्या ते माजी सैनिकाच्या होत्या, त्या खाली ठेवल्या त्यांनी, बाकी सगळ्याच म्हणजे त्यांनी कन्वर्ट केलेल्या आहे ओके, जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं त्या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला इथे खुला प्रवर्गातील 10% जे आहे, 10%मधून बघा 10% जागा, 40 रिक्त पदे होते, त्याच्या 35 सर्वसाधारण, 1 खेळाडू, 3 दिव्यांग आणि 5 जे पदं होते ते माजी सैनिक ते रिक्त ठेवले. तर मी किती 35 त्यांनी 35 जागा त्यांनी भरलेल्या आहे ओके. ते 10% आउटसाईड ऑफ यांच्यातून, कसे BMCच्या व्यतिरिक्त जिकडून BSC नर्सिंग किंवा GNM ज्या लोकांचं झालं होतं त्यांचंच याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात आलेलं आहे ओके. यामध्ये तुम्हाला नावं दिसतात बघा ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे
नेक्स्ट आहे तुम्हाला 10% मधले कुठले अनुसूचित जाती म्हणजे एस सीचा. ओके, अशा पद्धतीने ही लिस्ट तुम्ही बघू शकता, एस सी एस टी ओ बी सी खुला प्रवर्ग सगळ्यांची. आणि शेवटी त्यांनी काय म्हटलेलं आहे की कॅन्डिडेटसाठी एक सूचना आहे की महत्त्वाच्या सूचना आहे की हे जे लिस्ट लागली आहे, दिस इज फायनल लिस्ट. ओके, फायनल लिस्ट. ओके, बी एम सीची जी फायनल लिस्ट आहे एम सी जी एम पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके, तर 10 दिवसाच्या आत निवड झालेल्या उमेदवाराची अस्थापनाही यादी व नियुक्ती संबंधित पुढील कारवाईबाबत सर्व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या वेबसाईटवर देण्यात येईल. ओके, तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केल्या जाणार नाही. ओके, याच्यावर लिस्ट लागेल तुम्हाला, तुमच्या नावासमोर कुठलं हॉस्पिटल तुम्हाला अलॉट झालं. ओके, बी एम सीचे जे हॉस्पिटल्स आहे मुंबईमध्ये ते तुमचं हे नाव येईल इथे. समजा एखादं माझं नाव लिहितो आकाश वगैरे, ओके, एक नाव लिहिणार आणि समोर के ई एम हॉस्पिटल, ओके, असं लिहिणार. ओके, किंवा आकाश एलमुले याच्यासमोर एक कुपर हॉस्पिटल. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला असे नावं देण्यात येईल आणि त्या हॉस्पिटलला जाऊन तुम्हाला जॉईन करावं लागेल एक विशिष्ट डेटमध्ये. ओके, तर अशा पद्धतीचं तुम्हाला पुढच्या 10 दिवसामध्ये ह्या पोर्टल तुम्हाला वारंवार बघत राहणं आहे. जे बी एम सीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, सर्वांना. ओके, पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ओके ओके, ठीक आहे. आणि हे शेवटची लिस्ट आहे, म्हणजे दिस इज अंतिम यादी व्यवस्थित पद्धतीने बनवलेलं आहे. मला वाटत नाही याच्यामध्ये काही चेंजेस होतील. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं 10 डेजमध्ये तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर हॉस्पिटल मिळेल, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं. ह्या वेबसाईटवर तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी मिळत राहील, वारंवार तुम्ही बघत राहायचं. ओके, बाकीचं जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करायची असेल तर नॉर्थसेट एम्स ई एस आय सी वगैरे, ठीक आहे, तर तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरवरून. आणि भरपूर सारे कोर्सेस रनिंग आहे, टेस्ट सिरीज ऑनलाईन कोर्सेस, तिथून तुम्ही परचेस करू शकता. ओके, थँक्यू, जय हिंद.